कांग्रेस बिंद। बेलगाम जिले के चिकोड़ी शहर में जनता कर्फ्यू को लेकर पुलिस अधिकारियों ने अपने कर्तव्य को अच्छी तरह से निभा रहे हैं, आइए देखते हैं। बेलगामी जिले चिकोड़ी पट्टणदल्ली जनता कर्फ्यू अन्नु ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಅತಿ ಕಟ್ಟ ಹಾಗೂ ದಿಟ್ಟ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿಭಾಯಿಸುತ್ತಿರುವ ಕ್ಷಣ ಈಗಿನ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿನ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಸೋಂಕಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಅಗ್ರಸ್ಥಾನ ಪಡೆದಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಲಸೆ ಬಂದವರ ಸಂಖ್ಯೆ ದಿನದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಶಂಕಿತರ ಸಂಖ್ಯೆ ಕೂಡ ಹನುಮಂತನ ಬಾಲದಂತೆ ಬೆಳೆಯುತ್ತಿದೆ. ಇದನ್ನರಿತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಕೂದಲೆಳೆಯ ಅಂತರವಿರುವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇರಿದ ದೇವಚಂದ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 100 ಹಾಸಿಗೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಿಂಗ್ಲಸ್ ಅಜ್ರಾ ಚಂದ್ಗಡ್ ಕಾಗಲ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸೋಂಕಿತ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಲು ಅನುಕೂಲವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಪಿಎಂ ಹೆರೇಕರ್ ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪಿಎಂ ಹೆರೇಕರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ನಮಸ್ತೆ, ಮೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಹೆರೇಕರ್, ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ದೇವಚಂದ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಅರ್ಜುನ್ ನಗರ. ಬರುವ 28 ಮಾರ್ಚ್ 2020 ರೋಜಿ ಕೊಲ್ಹಾಪುರ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯಂಚಾ ಆದೇಶಾನುಸಾರ ಕಾಗಲ್ಚಾ ಬ್ಲಾಕ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ತ್ಯಾಂಚಬರೊಬ್ಬರ ಕಾಗಲ್ ತಾಲೂಕ್ಯಾಚೆ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿ त्यांनी आमच्या महाविद्यालयाला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सूचना केल्या की कलेक्टरांच्या आदेशानुसार कोल्हापूरमध्ये जर करोना व्हायरसच्या पेशंटचा जर मोठा विस्फोट जर झाला तर त्याच्यासाठी स्टँड बाय व्यवस्था आम्हाला करायची आहे. समाज कल्याण विभाग कोल्हापूर कागल इथं साधारण 100 बेडची व्यवस्था आहे आणि तिथली जर व्यवस्था जर कमी पडली तर देवचंद महाविद्यालयाच्या बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये करोनाचे जे पेशंट्स असतील, इन्फेक्टेड लोक असतील, त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी इथं व्यवस्था करण्याचा त्यांचा नियोजन आहे. तर त्यासाठी इथं स्टँडबाय व्यवस्था करण्यासाठी आमच्या बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्वच्छता करून, टॉयलेट्स वगैरे स्वच्छ करून, मुलांच्या ज्या रूम्स वगैरे असतील त्या वेकंट करून ती सगळं तयारी दक्ष ठेवायला त्यांनी सांगितली. त्यानुसार आम्ही आज आमच्या महाविद्यालयातील सगळ्या स्टाफला इथं निमंत्रित केलं, कर्मचाऱ्यांना, ऑफिसच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना, आणि त्यांच्याकडे आम्ही बॉईज हॉस्टेलमध्ये 29 आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये 35 रूम्स आम्ही त्यांना स्वच्छ करून जय्यत तयारी करून ठेवली आहे. कॅमेरामॅन मुबारक जोते, नदीम नायकवाडी, आरजीए न्यूज, चिक्कोडी.